नाशिकची एक ओळख म्हणजे इथलं उद्योग क्षेत्र. नाशिक जशी मंत्रभूमी तशी ती यंत्रभूमी देखील. आणि ही यंत्रभूमी रुजवताना इथे लहान मोठे सगळे उद्योग स्थिरावले. आता मात्र पुढची पिढी हे उद्योग वाढवू पाहतात. आपण अशा उद्योजकाशी आज गप्पा मारणार आहोत की जे नाशिकमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण KK वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये घेऊन या इंडस्ट्रीच्या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं. अजय केवलरमाणी हे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत सिअर्स डाईज अँड वोल्ड्स नॅश ग्रुप या कंपनीमध्ये. पण एकंदरीत नाशिकच्या उद्योग क्षेत्राकडे ते खूप अपेक्षेने बघतायत. त्यांच्याशी गप्पा मारतायत मनीष कोठारी जे स्वतः उद्योजक आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे ते विविध उद्योजक संघटनांचं प्रतिनिधित्व करतात. निमाचे माजी अध्यक्ष आणि त्या निमित्ताने नाशिकच्या उद्योग क्षेत्राला एक ओळख मिळावी तिथले प्रश्न सुटावेत यासाठी झटणारे मनीष कोठारी. ते NECशी पण निगडीत आहेत. अनेक संस्थांमधनं कार्यरत असलेले मनीष आज अजयजी यांच्याशी गप्पा मारणार आहेत. विषय आहे नाशिक काल आज आणि उद्या उद्योग जगत. आपण आज या ज्या गप्पा मारतोय त्या अर्थात देशदूतच्या 52व्या वर्धापन दिनानिमित्त. नमस्कार. देशदूत च्या 52व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक इंडस्ट्रीज काल आज आणि उद्या या चर्चासत्रात आपल्याबरोबर आज श्रीयुत अजय केवलरमणी साहेब आहेत. अजय केवलरमणी साहेब हे नॅश ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे डायरेक्टर आहेत. ते स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि ते नॅश रोबोटिक्सचं एक जे डिव्हिजन आहे त्याचे सगळी धुरा सांभाळतात. सिअर्स म्हणून एक कंपनी त्यांची ती धुरा सांभाळतात. तर असे टेक्निकल आणि इंडस्ट्रीजचे व्यक्ती आज आपल्याबरोबर आहेत. सर वेलकम. थँक्यू सर फॉर दिस मीटिंग अँड चर्चासत्रात तुमचं मी स्वागत करतो. थँक्यू थँक्यू. सर्वात प्रथम नाशिक काल ही नाशिक औद्योगिक नगरी जी ट्रान्सफॉर्मेशन झाली उद्योग नगरीमध्ये 1965 किंवा 68 सालाच्या काळात पद्मश्री बाहुबाई राठी देवकिसनची सारडा मामा अंगळ दादासाहेब पोतनीस ह्यांनी जी नीव ठेवली होती नाशिक इंडस्ट्रीजची आणि सातपूरमध्ये त्यांनी या सर्व दिग्गजांनी मिळून एक कॉपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट नाईस ही स्थापन करून त्यांनी छोटे छोटे उद्योजक म्हणा हे सगळे बोलवून त्यांनी तिथे जागा मिळवली. त्याच्यानंतर त्यांनी स्वतः प्रयत्न करून आजची जी बॉश कंपनी आहे त्या काळातली मायको ती त्यांनी प्रयत्न करून तिथे आणली. त्याच्यानंतर तपारिया टूल्स आणली. त्याच्यानंतर त्यांनी हळूहळू पुढे जाऊन स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला जागा मिळवून दिल्या. हे सर्व करताना मोठ्या इंडस्ट्रीज पण महिंद्रा अँड महिंद्रा परस्यू केलं. किर्लोस्कर आणली. हळूहळू करता करता नाशिक ही मंत्रभूमी ते तंत्रभूमीकडे वाटचाल करायला लागली. तर ह्या वाटचालीत आपल्या नाशिक इंडस्ट्रीजला तसं म्हणायला गेलं तर इट इज नोन ॲज अन सेल्फ ग्रोन सेक्टर विच डझंट हॅव एनी गॉडफादर ऑर एनी पॉलिटिकल दिस थिंग. सो सर व्हॉट डू यू थिंक अबाउट दी पास्ट ऑफ दी नाशिक इंडस्ट्रीज. व्हॉट वॉज दी पास्ट आपके हिसाब से जो पास्ट था विच सेक्टर वॉज देयर आपका जो नॉलेज है प्लीज शेयर विद अस. ऑटोमोटिव वॉज वेरी बिग एट दैट टाइम when the industry began. We had a lot of forging and casting industries, and with the help of Mahindra being there, one of the largest automotive industry at that time in Nasik. So this industry grew exceptionally well. Right. Unfortunately, it has taken a downtrend now in the automotive sector because of our forging industries and these industries. A lot of industries have shut down now. But yes, automotive
was one industry which really ruled at that time. बरोबर सर, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये त्या काळात जेव्हा बॉश नाशिकला आली जी, बॉशच्या बरोबर सरन ग्रुपनी यांनी वेगवेगळ्या त्यांच्या ज्या इंडस्ट्रीज होत्या, म्हणजे जशा फोर्जिंग इंडस्ट्री आली, कास्टिंग इंडस्ट्रीज आली, मग त्याच्यानंतर त्याला लागणारे जे काही पुढचं प्रोसेसिंग होतं, मशीनिंग, एक्सेलोकेम, हे करता करता वी बिकेम एन व्हेरी बिग सप्लाय चेन फॉर ऑटोमोबाईल. बिग सप्लाय चेन, लॉट ऑफ वेंडर्स केम अप. अंबर इंडस्ट्री ग्रू एट दॅट टाइम अ लॉट. सो नींव तो वही रखी है जो उस टाइम पर रखी हुई थी, जो आज तक सस्टेन कर रही इंडस्ट्री को. अभी जो जो पास्ट ग्रोथ था, इट वाज द नेसेसिटी, मींस इट वाज द सेल्फ ड्रिवन, बिकॉज वी हैड लॉट ऑफ अपॉर्चुनिटीज. लैंड वाज अवेलेबल, वन अट्रैक्शन वाज देयर टुवर्ड्स नासिक, लैंड वाज चीपर, वर्कफोर्स वाज देयर, गवर्नमेंट वाज ऑल्सो प्रो, सब्सिडीज वर गिवन, करेक्ट. So that time it flourished like it. But आजच्या तारखेला, टुडे सिनॅरिओ, लाईक सम इंडस्ट्रीज हॅव गॉन डाऊन, लाईक द फोर्जिंग इंडस्ट्री ऑर द कास्टिंग इंडस्ट्री ऑर द मशीनिंग इंडस्ट्री फॉर ऑटोमोबाईल. सो ॲट प्रेझेंट वॉट इज द सिनॅरिओ ऑफ नासिक इंडस्ट्रीज? जसं सर आपने कहा की यु नो सबसिडीज वर देअर, सो वी वर इन डी झोन ॲट दॅट टाईम. नाव ऑल दो सबसिडीज हॅव गॉन, बट the thing today which is helping us is the infrastructure. Our air connectivity has finally begun, and connectivity with the roads have also improved. So this should help the industry grow. Now electrical industry is at the peak, I would say, in Nasik. Switchgear being the biggest today, I think. You may correct me here, maybe switchgear has overtaken automotive now in Nasik. Very correct. Yeah. Switchgear has overtaken and gone far. As aplyakade samjha Nasik madhe switchgear cha apan hub banto. Yes, yes. Electrical hub. Nasik is called an electrical hub. Sir, at present what is the sector, or which is the sector which has flourished in Nasik? Like as you corrected me here, switchgear is ruling supreme now. I would say automotive comes in second. We have got defense sector which is going on. So after the past, aaj cha jo kai scenario ahe Nashik cha industries cha ji, or the present scenario, if you can highlight, tumhi jar ka tyachyavarti thoda prakash takla, ani tyachi paristhiti past pasun aaj paryant kashi ahe kiwa kay ahe sustainable, he kay vatte tumhala Nashik cha aaj chi paristhiti industry chi? इतने सालों में जो एंसिलरी यूनिट डेवलप हुआ है नासिक का, दैट इज़ वेरी बिग. ऑटोमोटिव के वजह से जो डेवलपमेंट्स हुए हैं रोबोटिक्स में, देन ऑटोमेशंस में, सो इससे बहुत सारी इंडस्ट्रीज अभी नासिक में आ गई हैं. और हेल्प करने के लगेज इंडस्ट्री नासिक आ गया है. VIP था ही पहले, सैमसोनाइट हैज़ नाउ बीन हियर. फार्मा इज़ वेरी बिग फॉर नासिक, Glaxo and Glenmark, there are many more companies which are helping the industry to, you know, Mylan has come, exactly. So Leva, all these are helping that, you know, more and more industries come up. And of course HAL, which has always been there for us, 500 industries uske upar, only HAL ke upar chal rahi hai Nasik mein. Barabar. So एक बहुत बड़ी चीज नासिक के लिए, वी आर अ वाइन कैपिटल ऑफ इंडिया, दैट इज वेरी, तो वाइनरी एक बहुत बड़ा यू नो अट्रैक्शन है नासिक के लिए, जो टूरिस्ट को अट्रैक्ट करता है आजकल, कि भाई चलो सुलभ फेस्ट अटेंड करना है हमको. राइटली सेड कि दिस जो वाइनरी इंडस्ट्रीज है उसने थोड़ा ट्रांसफॉर्मेशन किया है जी, उसने जॉब अपॉर्चुनिटी भी किया है, उसने रॉ मटेरियल सप्लाई चेन भी किया है, बट द ब्यूटी ऑफ दैट कि नासिक का टूरिज्म इंडस्ट्री है, विच इज दी USP ऑफ नासिक, टूरिज्म और द क्लाइमेट, करेक्ट. तो नासिक वॉज ओनली विजिटेड बाई पीपल फॉर रिलीजियस पर्पसेस, बराबर. वाइन के लिए नासिक आना है ऐसा कभी था नहीं पहले. वाइन नासिक का वाइन तो ग्लोबली ग्लोबल, एग्जैक्टली. सो अवर इंडस्ट्री इज हैज ऑलवेज बीन स्ट्रांग, अनफॉर्चुनेटली ऑटोमोटिव हैज गॉन डाउन, but then switchgear industry has now taken over. Barabar, right. So you know
somehow or the other we will keep on growing, which will samatol sadla hai. Yes. Switchgear industries as aplyakade barech giants aalele ahet. Yes. To tya je giants ahet ata samjha Crompton ahe aplyakade, Siemens ahet, ABB Schneider, ABB Schneider ahe. To tya industry baddal tumhala kay sangtel ki bo ti industry la kasa आजच्या तारखेला कसं नाशिकला ते गवन करतात? इतना मुझे इसके बारे में जानकारी नहीं है, लेकिन जो फ्यूचर है अपन इंडस्ट्री का, विच इज नाउ ईवी, जो बहुत बड़ा मार्केट होने वाला है, प्रोबेबली दिस एरिया जो ऑलरेडी एक वेंडर बेस बन चुका है बिकॉज ऑफ दीज इंडस्ट्रीज विल श्योरली कैपिटलाइज ऑन यू नो देयर बेस नाउ एंड हेल्प दैट टेक्नोलॉजी ग्रो इन नासिक. म्हणजे तुमचं थोडक्यात म्हणणं असं आहे की जी स्विचगेअर हब आहे नाशिक, इलेक्ट्रिकल हब ऑफ इंडिया, तर त्याच्यामुळे आपल्याला एक अपॉर्च्युनिटी आहे की इलेक्ट्रिकल व्हेकल्स किंवा ए जी व्हीज आहेत, त्याच्या ऑटोमॅटिक गायडेड व्हेकल्स जे असतात, तर त्या मॅन्युफॅक्चरिंग करायला आपल्याला वाव आहे, स्कोप आहे पुढे, बहुत स्कोप आहे. सप्लाय चेन आपल्याकडे ऑलरेडी आहेत आपल्याकडे. आता आपण थोडस जे काही आपल्याकडे ऍग्रिकल्चरल बेस मोठा आहे नाशिक, जे किचन ऑफ मुंबई म्हटलं जातं, व्हेजिटेबल्स आहेत, फ्रुट्स आहेत, तर त्या अनुषंगाने त्या टाईपच्या आपल्याकडे नाशिकमध्ये कुठल्या कुठल्या सेक्टर्स आहेत किंवा आत्ता काय परिस्थिती आहे फूड इंडस्ट्रीची? फूड इंडस्ट्री कभी भी एक ऐसा इंडस्ट्री है जो कभी यू नो कभी डाउन में जाएगा नहीं, कभी भी डिक्लाइन होगा नहीं उसको. राइट राइट. वेदर इट मे बी पेंडेमिक और वेदर इट मे बी एनीथिंग, या दिस इज समथिंग व्हिच विल ऑलवेज थ्राइव. और ओनली हमारा भी इंफ्रास्ट्रक्चर जो इतना डेवलप हो रहा है, जो एक्सप्रेस वेज बन रहे हैं, पूना नासिक जो रेलवे लाइन बन रही है, तो इनके हेल्प से ये इंडस्ट्री जरूर ग्रो होगी, बिकॉज फूड इंडस्ट्री नीड्स टू बी डिलीवर्ड, वॉट एवर यू प्रिपेयर हैज़ टू बी डिलीवर्ड क्विकली टू द अदर पार्ट्स ऑफ द कंट्री. तो विद द हेल्प ऑफ द इंफ्रास्ट्रक्चर कमिंग अप एंड द एयर कनेक्टिविटी इंप्रूविंग, दिस इंडस्ट्री इज श्योरली गोइंग टू ग्रो. सर, वॉट डू यू थिंक, वॉट इज द सिनेरियो आजचं जे काही फूड इंडस्ट्री आहे किंवा ॲग्रिकल्चरल बेस्ड इंडस्ट्री आहे, सर आत्ता नाशिक कुठे स्टँड होतो त्या इंडस्ट्रीमध्ये? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता फ्लोरिकल्चर आहे, त्याच्यानंतर वायनरी आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे जे टोमॅटो पोमोग्रेनेड आहे, ऑनियन म्हणजे कांदा आहे, ह्याच्या वेगवेगळ्या टाईपच्या इंडस्ट्रीज आहेत, तर ह्या आपल्याकडे पण स्कोप खूप आहेत आणि आहेत पण, तर त्याची आज एक नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे, त्या टाईपच्या इंडस्ट्रीज कशा आहेत आता? डिफिकल्ट क्वेश्चन आहे, क्योंकि being the wine capital of India, we are number one today. Right. But we are largest producers of onion over here. So again, with the soil which is helping this and the climate which is helping this industry coming up, so I wouldn't know how it will grow further, but there is no reason it should not. It needs today's scenario, म्हणजे आजच्या परिस्थिती, म्हणजे आज आपण ग्रेप एक्सपोर्ट करतो, येस, आज आपण टोमॅटोज आहेत किंवा त्यांचे पेस्ट आहेत, त्यांचे सॉसेस, केचप किंवा ऑनियन आहेत, एक्सपोर्ट होतो त्याच्या, पण ते एक्सपोर्ट करायला पण थोडस एक प्रोसेसिंग आहे त्यांचं किंवा कोल्ड स्टोरेजेस आहे, येस, सो दॅट सेक्टर इज ऑल्सो ग्रोईंग इन नाशिक, इन अँड अराउंड विसिनिटी ऑफ नाशिक. एक्झॅक्टली. बट देन For it to grow further, we need some lot of land area also for where we can have the cold storage systems available in Nasik, which is not there. We need to go near Bombay for for the cold storage areas. So that means the agriculturists, the farmers. Yes. आज जे शेतकरी आहेत बऱ्यापैकी सदन आहेत, means they are very well to do. Well, yes. So, माझ्या मते त्यांनी छोटे छोटे कोल्ड स्टोरेजेस किंवा प्री कोलिंग प्लांट स्वतःच्या शेतात लावलेले आहेत, की जे फक्त त्यांचं जे काही मटेरियल येतं ते तेवढंच ते प्रोसेस करतात, पॅकिंग करतात. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे एखादा मोठा कोल्ड स्टोरेज किंवा मोठा प्रोसेसिंग इंडस्ट्री स्कोप आहे नाशिकमध्ये? स्कोप आहे. देखी, नाशिक का लिटरसी रेट इज ऑलमोस्ट 90% इफ यू गो टू सी. राईट. सो यू नो ओनली थिंग इज अ लिटल हेल्प from the government or from the
authorities will only help us to capitalize more on this then. Like means conducive atmosphere ahe. Yes. Scope pan ahe. Of course. त्याला थोडंसं एक सपोर्ट पाहिजे. जी. तरी बऱ्यापैकी सपोर्ट आता सबसिडीच्या दृष्टीने मिळतोय कोल्ड स्टोरेज. उनको हाँ yes for the food industry. Yes. आपण परत आता फूड इंडस्ट्री मध्ये आपल्याकडे नाशिक मध्ये बरेच सेक्टर्स आहेत. पिंपळगावच्या आसपास आहे, ओझर आहे, इकडे इगतपुरीला आहेत, जसं आपल्याकडे पार्ले आहे, देन हिंदुस्तान लिव्हरचे युनिट्स आहेत, किंवा फूड प्रोसेसिंग मध्ये सिन्नरला पण आहे. देन देर इज वन बिग इंडस्ट्री सिग्नेचर विच मॅन्युफॅक्चर खाली फक्त चपातीच बनवतात. पता नहीं था इसके बारे में, आपने जब भी बताया था तो यस. सो अशा काही सेक्टर्स मध्ये पण आपल्याकडे आता खूप स्कोप आहेत. आपण परत एकदा इकडे आजच्या परिस्थिती जी काही ऑटोमोबाईलची आहे, ऑटोमोबाईल मध्ये समजा ह्या ज्या चार पाच इंडस्ट्रीज किंवा सेक्टर बंद झाले, पण त्याच्याबरोबर जे काही दुसऱ्या इंडस्ट्रीज ज्या डेव्हलप झाल्यात ह्याच्यावरती तुम्ही प्रकाश टाकला तर बरं होईल. म्हणजे जे कोणी जे आपल्याला दुसऱ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला अट्रॅक्ट करू शकतात असं काही झालेलं आहे का? ऑटोमेशन काफी बढ़ गया है अभी इंडस्ट्री के अंदर. एज मैंने पहले भी बोला कि यू नो रोबोटिक्स इज वन एरिया जो हर कंपनी ने किसी न किसी तरह से उसको अडेप्ट किया है अपने मैन्युफैक्चरिंग प्रोसेस में. सो अपार्ट फ्रॉम दैट अभी जो नया टेक्नोलॉजी जैसे आए हैं, फॉर एग्जाम्पल 3D प्रिंटिंग, ये बहुत बड़ा स्कोप है जो अभी भी एक्सप्लोर नहीं किया गया है कि इंडस्ट्री में फार्मा में कहाँ कहाँ ये यूज़ किया जा सकता है. इसको और स्टडी करके ऑलरेडी नासिक इंजीनियरिंग क्लस्टर हैज़ मेड ए इनिशिएटिव बाय हैविंग दोज इक्विपमेंट्स टू हेल्प द नासिक इंडस्ट्री टू यू नो अंडरस्टैंड द टेक्नोलॉजी एंड मेक थिंग्स आउट ऑफ इट विच पीपल कैन प्रोबेबली इन्वेस्ट इन द फ्यूचर. अभी आप लेजर कटिंग एक ऐसा प्रोसेस था जो बहुत कम यूज करते थे, आजकल इट इज बिकम वेरी वेरी कॉमन. 3D प्रिंटिंग भी एक दिन ऐसा आएगा जो बहुत कॉमन हो जाएगा, बट विद द हेल्प ऑफ क्लस्टर्स द वी इंडस्ट्रियलिस्ट कैन नाउ यू नो एटलीस्ट यूज दैट इक्विपमेंट एंड ट्राई टू एक्सपेरिमेंट वॉट मोर वी कैन डू विथ सच एन टेक्नोलॉजी इन अवर हैंड नाउ. म्हणजे जे काही ट्रायल अँड एरर्स किंवा जे काही R&D करायचं तर असं क्लस्टर सारखं नासिक इंजिनिअरिंग क्लस्टर सारखं जे काही आहेत तर त्याच्यात होऊ शकतात. सी एव्हरीबडी कांट इन्व्हेस्ट इन टू द इक्विपमेंट. बरोबर बरोबर राईट. बट वेन देर इज अ बेस वी कॅन एक्सपेरिमेंट ओवर देर अँड वन्स वी हॅव गॉट समथिंग कॉन्क्रीट देन वी कॅन द इंडस्ट्रीज कॅन शुअरली देन यू नो प्लॅन टू इन्व्हेस्ट इन टू दॅट काइंड ऑफ टेक्नॉलॉजी. व्हेरी करेक्ट सर. आजची जी काही परिस्थिती आहे नाशिकची, म्हणजे जसं तुम्ही सांगतात की ऑटोमोबाईल इंडस्ट्री फक्त महिंद्रा होती आणि महिंद्राच्या बरोबर हे सगळे ग्रो झाल्या की ते सगळ्या बाकीच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला सप्लाय करत होते, बट समहाव ते कमी झाले. पण स्विचगेअर वाढली. स्विचगेअर आज नाशिकमध्ये खूप चांगलं आहे. चार पाच मोठे जायंट्स आहेत नगरला. L&T जरी नगरला असली तरी त्याचे सप्लायर्स नाशिकमध्ये खूप आहेत, त्याच्यामुळे तो एक मोठा आता ऍट प्रेझेंट वेंडर बेस्ड किंवा स्किल आहे आपल्याकडे. इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कमी आहे पण इलेक्ट्रिकल मध्ये खूप जास्त. बट देन अगेन स्कोप बहुत है, स्कोप आहे इलेक्ट्रॉनिक्स के लिए. यस. त्याचाच आपण फूड इंडस्ट्री किंवा वायनरी इंडस्ट्री आहे तर ती पण आज आपल्याकडे आहे. म्हणजे आज नाशिकची जी परिस्थिती बघितली आपण औद्योगिक किंवा इंडस्ट्रियल सिनॅरिओ, सो आपण आता त्याला समजा एक समअप केलं किंवा एक सारांश केला, आजच्या तारखेला आपल्याकडे एक तर स्विचगिअर चांगली आहे, दुसरी तुमची ऑटोमोबाईल असं महिंद्रा वगैरे आहे म्हणतात, तिसरं लगेज इंडस्ट्री आहे, नंतर फार्मा इंडस्ट्री, डिफेन्स आहे आणि फूड आहे. आता हे सगळं इतकं सेक्टर्स आहे. पण केवळ तुम्ही साहेब आजच्या नंतर पुढे विच सेक्टर और विच इज द कंडेन्सिव एटमॉस्फियर नासिक कैन नर्च द फ्यूचर, वॉट आर द प्रोस्पेक्टिव इन नासिक इंडस्ट्रीज फॉर द फ्यूचर डाउन द लाइन 5 years, 10 years, 20 years. लाइक यू कैन गो मीन्स तुम्ही समजा ऑटोमोबाईल बद्दल बोलू समजा की त्याच्याबद्दल की काय फ्यूचर आहे. आपण समजा ऑटोमोबाईल बोललो तर ऑटोमोबाईल मध्ये काय काय फ्यूचर होऊ शकतं नासिक मध्ये? एज आय सेड इलेक्ट्रिकल व्हेकल्स. अरे अभी वो इमर्जिंग. सो small companies have started making two wheelers, right. Small areas, three wheelers abhi koi nobody can stop, you know, because battery technology India mein bhi itni flourish nahi ho rahi hai, lekin
it is very, I'm sure it will surely be there. And that is one area which is not going to stop at all. Electrical vehicles is a huge industry which will surely going to rise, and Nasik will be really, I'm sure, contributing factor to it. नाशिकला स्कोप आहे आणि ॲडव्हान्टेज पण आहे. ट्रेमेंडस. आत्ताच महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी इलेक्ट्रिकल व्हेकल पॉलिसी डिक्लेअर केली, तर त्याच्यामुळे ते पण मदत होऊ शकते. एक्झॅक्टली. सबसिडीज मिळ रही है. सबसिडीज मिळेल. यू आर मोमेंट यू बाय अ व्हेकल गव्हर्नमेंट इज गिव्हिंग यू अ सर्टन अमाऊंट, सर्टन परसेंटेज ऑफ सबसिडी विच इज. अँड दो आपल्याकडे USP आहे की वी आर गुड इन टू इलेक्ट्रिकल, बिकॉज इलेक्ट्रिकल हब ऑफ इंडिया नाशिक. So that can be done. That can be surely done in automobile industries. So what do you think about the future of the IT industry? How we can attract the big giants like Infosys, Cyient is there, or other industry or other IT sectors? So what is the edge or the advantage of Nasik to attract these people? Or how can we do it? त्यांना कसं अट्रैक्ट करू शकतो याच्यावर थोड़ा हाईलाइट केलं तर बरं. ऑलरेडी काफी कॉलेजेस हैं नासिक में अभी हमारे पास, लेकिन एक बहुत बड़े आईटी इंडस्ट्री को यू रिक्वायर, आईटी को क्या चाहिए, दे नीड मैन पावर, नॉट एनी द मशीनरी, स्किल मैन पावर. स्किल मैन पावर मिलने के लिए यू नीड लॉट मोर एजुकेशन इंस्टीट्यूट्स. एजुकेशन इंस्टीट्यूट आर वेरी गुड इन नासिक, बट वी नीड मोर. एंड उससे the educated skilled people will be there. Our cost of living in Nasik is less, right? So you know, such industry will be attracted when there is a lot of manpower available over here in Nasik. That's the reason Hyderabad, Bangalore, if you go to see, so many colleges are there. So people, you know, graduate and they are there in these industries. Okay, but still Nasik has got a good, I think about there are 200 प्लस आय टी इंडस्ट्रीज ऑलरेडी इन नासिक, स्मॉल वन्स. 250. ओके. म्हणजे आय टी इंडस्ट्रीजला ग्रो करायला आपल्याकडे नाशिक मध्ये स्टील द लँड इज चिप. येस. कम्पेअर्ड टू बँगलोर, मुंबई ऑर द अदर. ॲब्सोल्युटली. प्लस आपल्याकडे गुड कॉलेजेस आहेत, त्यांना थोडं नर्चर केलं फॉर द रिक्वायरमेंट. सम कोर्सेस, यु नो, सम स्पेसिफिक कोर्सेस टुवर्ड्स दिस इंडस्ट्री इन ऑल विल शुअरली हेल्प. ओके, सो वी कॅन अट्रॅक्ट द आय टी इंडस्ट्रीज. आय एम शुअर वी कॅन. Means we can have an electrical vehicle industries future, or tumcha mana parma future ha electrical vehicle industries aplyakade nasik la age ahe. Yes. Then food industry la pan khup scope ahe. Ha ji. Tyachyanantar tumcha IT industry la pan scope ahe. Yes. Tar asa he jo kai overall sector ya teen overall abhi dusra dekhiye, our prime minister has pushed for make in India. Right. Railway coaches are already being built in India. Yeah. अगर ऐसा कोई इंडस्ट्री नासिक में आ जाए, रेल कोच बिल्डिंग इंडस्ट्री, वेरी ट्रू. जस्ट इमेजिन व्हाट द इंडस्ट्री विल ग्रो अप टू. इंटीरियर्स, एक्सटीरियर्स, इज एवरीथिंग इज बिग. त्यांनी आताच जी काही ट्रॅक्शन मशीन आहे तिथे आपल्याला व्हील अँड ऍक्सलचं त्यांनी ग्रँट केलंय, पण अजून काही आलेलं नाहीये. पण तरी पण नियर फ्युचर मध्ये जर का कोच फॅक्टरी नाशिकला आलं तर एक नाशिकची ग्रोथ चांगली राहील. येस. आपल्या नाशिकच्या ह्याच्या करता. आता आपल्याकडे जे काही समजा नासिक इंजिनिअरिंग क्लस्टर आहे जे फॅसिलिटीज देते, देन CPRI लॅब हॅज कम. येस येस, दॅट लॅब इज. सो आय थिंक इन व्हॉट टर्म्स आर दे विल हेल्प फॉर द ग्रोथ ऑफ MSMEs. सी, एज आय ऑलरेडी टोल्ड यू, NEC नासिक इंजिनिअरिंग क्लस्टर हॅज गॉट सर्टन इक्विपमेंट विच एव्हरीबडी कांट अफोर्ड, बट वी हॅव द प्रिव्हिलेज टू यूज दॅट इक्विपमेंट ॲट अ लेसर कॉस्ट. The lab will help us into the various testings. Very true. Now when if at all EV comes up, you know, it will surely, I'm sure the lab will have a lot of facilities to do some various tests which may be necessary, right, for the growth. So these clusters and labs and maybe anything else, if there is CPRI. So this is something which will surely attract the people to, you know, set up their industry, because already this setup is there for them. Right. Rightly said. Means like the biggies like Crompton Cruza is here, apna ABB ahe, tyachyanantar CG Lucy ahe, Siemens ahe, Schneider che barese vendor Nasik madhech ahe, correct, L&T Nagar la ahe. Tar aata hya yachyamule aplyala ajun
मोठे जे काही इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज आहेत ते नाशिकला स्कोप आहे यायला. सो आपल्याला तसं बघायला गेलं तर आयटी स्कोप झाला, त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये झाला आणि ऑटोमोबाईलमध्ये बिकॉज ऑफ द इलेक्ट्रिकल अँड दिस ऑल फॅसिलिटीज ऑलरेडी द बेस इज देअर नाउ. इलेक्ट्रिकल व्हेकल्स कॅन बी लुक अपॉन दॅट की इथे मॅन्युफॅक्चरिंग होऊ शकतं. जी जी, असंच हा जे तीन सेक्टर आहेत, जसं आपण आता वायनरी बोललो किंवा हे बदल, तसंच फूड इंडस्ट्रीमध्ये कुठल्या सेक्टरमध्ये नाशिक कॅन ग्रो, और तुमच्या ह्याच्याप्रमाणे की आपण कुठे त्याला बघायला पाहिजे फूड इंडस्ट्री इन नियर फ्युचर? आय कॅन ओनली थिंक ऑफ वाईन, या, बिकॉज दॅट इज अट्रॅक्टिंग द टुरिस्ट हियर. इट्स इट गोज हँड इन हँड, दॅट्स वेअर द रेव्हेन्यू जनरेशन टेक्स प्लेस. जामुळची पण वाईन आलेली आहे नाशिक. हा येस, ऑफकोर्स येस, वो भी आया है अँड वो भी एक बहुत बडा इंडस्ट्री बन सकता है. सो फिलहाल तो इट्स नॉट टू बिग, बट देन येस इट हॅज गॉट अ बिग स्कोप. ह्याच्याबरोबर आपल्याला समजा आयुर्वेदिक इंडस्ट्रीज किंवा आयुर्वेदिक दृष्टीने आहेत ते काही मेडिसिन्स म्हणतात, त्याच्या रॉ मटेरियलला पण आपल्याला मदत होऊ शकते त्या टाईपच्या इंडस्ट्रीज आल्या. इट कॅन शोली ऍड टू इट, बट आय डोंट हॅव मच ऑफ नॉलेज ऑन दॅट एरिया. ओके, सो टू सम अप द फ्यू द पास्ट ऑफ नाशिक किंवा जे काही मागचं होतं ते हळूहळू कसं सेल्फ ग्रोथ झालं, ऑटोमोबाईल इंडस्ट्री ग्रो झाली, त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिकल इंडस्ट्री कडे आलो, इलेक्ट्रिकल बुक, अँड द फ्युचर यू थिंक दॅट इट इज इन आय टी, इलेक्ट्रिकल व्हेकल अँड द डिफरंट टेक्नॉलॉजीज विच आर ऑलरेडी अवेलेबल फॉर अस. येस, ओके. आय रिअली विश टू सी अवर नाशिक इंडस्ट्री, नाशिक इन द वर्ल्ड मॅप, अँड इट श्युअरली इज इझिली पॉसिबल, आय एम शुअर. येस, शुअर शुअर, तुमच्या तोंडात साखर पडो आणि नाशिक इंडस्ट्रीज वर्ल्ड मॅपवर येऊ. अजय सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू मनीष. आज तुम्ही आमच्या देशदूतच्या इंडस्ट्री काल आज आणि उद्या या चर्चासत्रात सहभागी झालात आणि आपलं नॉलेज शेअर केलं. इट वॉज व्हेरी एनलाइटिंग टू नो अबाउट दी प्रेझेंट अँड दी फ्युचर ऑफ नाशिक, सिन्स यू आर ऑल्सो इंडस्ट्रियलिस्ट अँड इंजिनियर, सो यू हॅड गायडेड अस. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच फॉर द ऑपॉर्च्युनिटी. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.